नमस्कार, मी सागर मलंकर, वन्यजीव अभ्यासक अमरावती व वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो येथे व्हॉलंटियर म्हणून काम करतो. सद्यस्थितीत आपण कठोर अमरावती येथील कठोरा नाका ते VMV या एरियामध्ये बिबट असल्याबाबत आपल्याला बऱ्याचशा माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असेल. तर आपल्या संदर्भ याबाबत आपल्या संदर्भ सर्वांना एक प्रश्न पडला असेल की हा बिबट शहरात येण्यामागे काय कारण आहे, तो कुठून आला, त्याचं काय करायचं, आपण काय खबरदारी घ्यायची आहे, वन विभाग याच्यासाठी काय करतो आहे, आणि आपण या बिबटला जर आपल्या एरियामधून किंवा आपल्या भागातून आपल्याला घालवायचे असल्यास आपण याच्यासाठी काय करू शकतो, तर या सर्वांच्या संदर्भात आम्ही आपणास सध्या मार्गदर्शन करू इच्छित आहे. तर सर्वप्रथम आपण या बिबटबद्दल माहिती घेऊया की हा बिबट नेमका आला कुठून. तर आपल्या अमरावती शहराच्या बाजूला ओहरा मालखेड हे खूप सुंदर जंगल आहे आणि या जंगलामध्ये जवळपास 60 ते 65 बिबट असल्याची माहिती आहे. तर यापैकीच एक बिबट म्हणजे जी सद्यस्थितीत मादी आहे, तर ती 1 ते 1.5 वर्षाची मादी ही आपल्यापर्यंत आपल्या भागापर्यंत पोहोचलेली आहे. तर ती आता कशी पोहोचली याची आपण थोडस माहिती घेऊया. तर पोहरा मालखेडचा जो भाग आहे हा कुठेतरी शेतीचा किंवा जंगलाचा भाग आहे. तर काही दिवसांपूर्वी काय झालं की जनता कॉलेज आपल्या पॉवर हाऊसच्या तिथलं तर तिथे हा बिबट वास्तव्यास होता. काही लोकांना तो दिसला, त्यामुळे वन विभागाने तिथे ट्रॅप कॅमेरे लावले, त्यानंतर केजे पिंजरे पण लावले होते, त्यात खाद्य पण ठेवलेलं होतं, पण हा बिबट तिथून चकमा देऊन निसटला. त्यानंतर या बिबटनी हायवे क्रॉस करून जाधव यांची एक वाडी तिथे आहे, तर त्या वाडीमधनं हा त्या परिसरामध्ये आला आणि तिथनं एक टावर लाईन जी आपल्या पूर्ण कठोरा नाक्यापर्यंत येते आणि त्याच्याच बाजूला एक नालासुद्धा आहे. तर हा नालासुद्धा आपल्या आशियाड कॉलनीपर्यंत येतो. तर या नाल्याने किंवा या टावर लाईननी खूप झुडपं आणि दाट हे असल्यामुळे तर हा बिबट तिथं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता हा बिबट आलेला आहे, आपल्याला बऱ्याच लोकांना तो दृष्टीस पडला. काही ठिकाणी त्यांनी शिकारी केल्या, काही ठिकाणी त्यांनी कुत्रे मारले, रात्रीच्या वेळी जनरली हा शिकार करतो, है ना. तर आता इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि VMV कॉलेज अशा दोन्ही ठिकाणी हा बिबट वास्तव्यास असल्याचे वन विभागाच्या काही प्राणीप्रेमी संस्थांच्या आणि येथील नागरिकांच्या लक्षात आलेले आहे. पण सर्वप्रथम मी आपल्याला एक गोष्ट निश्चित करू सांगू इच्छितो का हा बिबट जो आहे हा 1 ते 1.5 वर्षाचा मादी बिबट आहे आणि याला शिकार करता येत नाही, म्हणजे माणसाची तरी नाही करता, तर छोट्या जनावरांची शिकार करून तो त्याचं पोट भरण्याचं काम करतोय. देवकृपेने आपल्या इथे VMV चा 165 एकराचा एरिया आहे, त्यानंतर आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजचा 105 एकराचा एरिया, तो त्याला राहण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी जागा आहे. आता ही जागा असल्याने काय झालंय की तो तिथे वास्तव्यास आहे आणि तो फक्त शिकारीसाठी रात्रीच्या वेळी, रात्री साधारणतः 12-1 दरम्यान ज्यावेळेस सर्व लोकवस्तीतले लोक झोपलेले असतात अशा वेळी तो आजूबाजूच्या वस्तीमध्ये जातो, तिथे शिकार करतो आणि ती शिकार या दोन परिसरामध्ये आणून तो खाण्याचं काम सध्या करत आहे. तर आता या बिबटचं करायचं काय, तर या बिबटला आपण काहीही करू शकत नाही, आपण त्याला पकडू शकत नाही किंवा आपण त्याला मारू शकत नाही. मारणे हे वन कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे, ठीक आहे. तर या बिबटचं करायचं काय, तर हा बिबट सद्यस्थितीत मानवाला तरी कुठल्या प्रकारची यांनी हानी पोहोचवलेली नाही, कारण तो खाद्याच्या शोधात इथपर्यंत आलेला आहे आणि त्याला राहायला खूप चांगली जागा मिळाल्यामुळे सध्या तो तिथे वास्तव्यास आहे. होऊ शकतं की भविष्यात तो बिबट इथनं आपली जागा सोडून निघून पण जाईल. तर आता याच्यावरती आपण वन विभागाची काय भूमिका आहे ही बघू. तर वन विभागाने खबरदारीच्या दृष्टीने त्यांचं पेट्रोलिंग टीम जे आहे तर त्यांना या ठिकाणी अपॉइंट केलेलं आहे. तर त्या टीम रोज सकाळी रात्री म्हणजे रात्रंदिवस तिथे दिवसातून 4 ते 5 गस्त करत आहे आणि येथील सर्व विद्यार्थ्यांना, नागरिकांना त्यांनी त्यांच्या वतीने सर्व सूचना दिलेल्या आहेत, ठीक आहे. त्या नागरिकांनी व्यवस्थितरित्या पाळाव्यात ही माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट की आपण काय खबरदारी घ्यायची. आता शक्यतोवर बिबट हा असा प्राणी आहे की तो रात्रीच्या वेळेस जास्ती वावरतो, तर अशा वेळेस आपण एक खबरदारी घ्यायची आहे की रात्री शक्यतोवर 10-10:30 कुठे एकटे फिरू नका. म्हणजे रस्त्याने गाडी येऊन किंवा टू व्हीलरनी फिरण्यास काहीही हरकत नाही आहे, कारण हा बिबट सहसा गाड्यांवरती किंवा याच्यावरती अटॅक करत नाही, ठीक आहे. तर आपण जर गाडीने फिराल तर काही हरकत नाही, पण आपण विनाकारण पायी फिरू नका. बिबट त्या भागात आहे म्हणून त्याला पाहायला जाणे किंवा शोध घेणे असे कुठलेही प्रकार करू नका, ठीक आहे. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांकरता मला एक गोष्ट सांगायची आहे की हॉस्टेलच्या मुलांनी किंवा मुलींनी घाबरण्याचं अजिबात कारण नाही आहे, कारण जिथे कुठे लाईट असते, मानवी वस्ती असते, तर तिथे हा बिबट शक्यतोवर जात नाही किंवा तिथे तो कुठलाही प्राणी मारण्याचा किंवा प्रयत्न सुद्धा करत नाही. तिसरी गोष्ट की
आपल्याला दाट झुडूप किंवा झाडी जिथे असेल तिथे मॉर्निंग वॉक वाल्यांना स्पेशली सांगतोय की तिथे आपण फिरायला जाऊ नका. काही दिवस आपलं फिरणं दुसरीकडे जिथे मानवी वस्ती बऱ्यापैकी आहे अशा ठिकाणी फिरा. जास्ती दाट झाडीच्या एरिया किंवा याच्या एरिया अशा ठिकाणी आपण फिरायला जाणे टाळावे. दुसरी गोष्ट की सद्यस्थितीत अमरावती शहरामध्ये कुत्र्यांची संख्या खूप वाढलेली आहे, तर या कुत्र्यांना जर आपण काही खाऊ घालत असाल तर ते टाळा. कारण याच्यामुळे काय होत आहे, कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे खास कुत्र्यांच्या शिकारीसाठी हा बिबट आपल्यापर्यंत इथे पोहोचलेला आहे आपल्या भागात. तर कुत्र्यांना खाऊ घालणे टाळा. ते त्यांची नैसर्गिक खाद्य जे आहे ते खाण्यास सक्षम असतात, त्यामुळे आपण हे सर्व टाळलं पाहिजे. त्यानंतर आता अफवा. आता आपल्या एरियामध्ये बिबट आल्यानंतर बरेचसे लोक हा प्रयत्न करत आहे की कुठून तरी फोटो फेसबुक किंवा गुगलच्या माध्यमातून डाउनलोड करून किंवा इकडचे तिकडचे व्हिडिओ घेऊन ते पसरवण्याचा प्रयत्न करत आहे की आमच्या कॉलेजमध्ये हा बिबट दिसला, यांनी शिकार केली किंवा ह्या सगळ्या भानगडी आहेत. तर हे दोन्ही परिसर वनविभागाच्या वतीने निर्मनुष्य करण्यास सांगण्यात आलेले आहे. रात्रीच्या वेळेला या ठिकाणी कोणीही नसतो, त्यामुळे अशा प्रकारचे जे व्हिडिओ किंवा फोटो आपल्याला जर येत असतील तर त्याची कृपया शहानिशा करा की हे व्हिडिओ कोणी किंवा फोटो कोणी काढलेले आहेत आणि ते कितपत खरे आहे. कारण आमच्या अनालिसिस टीम आहेत, तर त्या अनालिसिस टीम सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करत असतात किंवा ह्या बिबटचे जे व्हिडिओ आलेले आहे किंवा फोटो आलेले आहे हे कशा प्रकारचे आहे, कुठले आहे, आणि बराचसा रेकॉर्ड आमच्याकडे असतो, त्यामुळे ते कुठले आहेत हे माहिती पडून जातं. त्यामुळे असे व्हिडिओ फोटो विनाकारण व्हायरल करू नका. आणि वनविभाग त्याचं बऱ्यापैकी चांगलं काम करत आहे आणि काही अशासकीय संस्था आहेत त्यासुद्धा चांगलं काम करत आहेत, त्यात कृपया त्यांना त्रास देऊ नका. खरंच बिबट आला असेल, खरंच जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही वनविभागाला 1926 या नंबरवरती कळवू शकता. तिथून तुम्ही रेस्क्यू टीम किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सर्व टीम आपल्यापर्यंत पोहोचतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे. पण अशा प्रकारच्या कुठल्याही अफवा जर आपल्याकडून पसरवण्यात आल्या तर वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल म्हणजे वन्यजीव कायदा 1972 या अंतर्गत आपल्यावरती कारवाई होऊ शकते. सद्यस्थितीत सायबर सेलला या सगळ्या माहिती देण्यात आलेल्या आहे, त्यामुळे असे व्हिडिओ पसरवणाऱ्या लोकांचा शोध घेणे सुरू आहे आणि ते जर सापडले तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार आहे. ठीक आहे. तर बिबट हा काही खूप हिंस्त्र प्राणी नाही आहे. जरी तो आपल्या भागात आला असेल तरी आपल्याला त्याच्याशी संघर्ष करायचा नाही आहे, तर आपल्याला त्याच्याशी सहजीवन करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण स्वतः खबरदारी घ्या आणि बिबट जोपर्यंत इथे आहे या भागात तोपर्यंत अशी कुठलीही अनुचित घटना आपल्याकडून तरी होऊ देऊ नका की आपलंही नुकसान होईल आणि त्या प्राण्याचं नुकसान होईल. तो खूप दिवस इथे राहणार नाही आहे, कारण त्याला एकदा खाद्य किंवा एक गोष्टी संपल्या की तो इथून निश्चितच निघून जाईल याची मी आपल्याला हमी देतो. आणि माझं जे काही आपल्याला समुपदेशन करायचं होतं ते संपवतो. धन्यवाद.